ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. दैनिक नगर सह्याद्रीच्या सर्व वाचकांना त्याचबरोबर न्यूज 24 सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी वैष्णवी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. नगर शहरातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया शहराची खबरबात मध्ये. नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर कोविड-19 मुळे भाविकांसाठी बंद करण्यात आले होते, परंतु आजपासून म्हणजे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शासनाने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्ट पदाधिकारी यांची रविवारी ऍडव्होकेट अभय आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करून काही नियमावली तयार करण्यात आली आहे. या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार असल्याचं अभय आगरकर यांनी म्हटलंय. कोठी येथील वंचित घटकातील मुलांना माजी महापौर अभिषेक कळमकर आणि हाजी समीर खान यांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले. वंचित घटकातील मुलांचा बालदिन व दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. युवकांनी पुढाकार घेऊन घेतलेला हा उपक्रम प्रेरणादायी आहे. युवकांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेतल्यास वंचित घटकांना मोठा आधार मिळेल असं यावेळी अभिषेक कळमकर म्हणाले. खासगी शाळेतील मुलांना सध्या सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन ऑनलाईन मिळत असताना महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध झाली. निर्मिती फाउंडेशनने मुलांसाठी ई लर्निंग सुविधा दिल्याने महापालिकेच्या शाळेतील 264 मुलांना त्यांचे शिक्षक ऑनलाईन शैक्षणिक मार्गदर्शन करत आहेत. येत्या काही दिवसातच मनपा शाळांनाही असे साहित्य निर्मिती संस्थेद्वारे प्राप्त होणार असल्याने सर्व शाळांतून ई लर्निंग या आधुनिक प्रणालीद्वारे मनपा शाळेतील विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवणार आहेत. बनावट डिझेल रॅकेटची व्याप्ती वाढू लागली असून पोलीस तपासात जिल्ह्यातील आणखी 10 नावे समोर आली आहेत. यामध्ये नगर शहरातील 4 जणांचा समावेश आहे. नव्याने नावे समोर आलेल्यांना कधीही अटक होऊ शकते असं विश्वसनीय सूत्रांकडून समजतंय. हे बनावट डिझेल गुजरात व मुंबई येथून आणलं जात असल्याचंही पोलीस तपासात समोर आलंय. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष निधीतून नगर शहरातील रस्त्यांना मंजुरी मिळाली, मात्र 2 वर्ष उलटूनही यापैकी एकमेव नीलक्रांती चौकातील काम पूर्ण झालंय. उर्वरित कामांना कधी मुहूर्त मिळणार असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी शहरातील 10 कोटींच्या निधीतील कामे पूर्ण करण्यासाठी महापालिकेत वेळोवेळी बैठका घेतल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका आणि ठेकेदारांना कामं तात्काळ सुरू करण्याचा आदेश दिला, मात्र 2 वर्ष उलटूनही ही कामे पूर्ण झालेली नाहीत. या बातमीसह शहराची खबरबात मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.